Hello everyone, welcome to RV Sir's English. So student, today we are going to learn class 10th lesson, an encounter of a special kind. तर वर्ग दहावी मधील हा दुसरा लेसन आहे, an encounter of special kind. हा आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. तर इथे हे जे लेखक आहेत हे आपल्या वडिलांविषयी आपल्या जीवनाविषयी इथे सांगत आहेत. तर ते काय म्हणतात की माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. तर लेखक यांचे वडील म्हणजे ऑथर यांचे वडील हे एक मेडिकल प्रोफेशनल होते, वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बंगाल. तर राणीगंजमधील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जी वेस्ट बंगालमध्ये म्हणजे बंगालमधील होती, तिथल्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांचे वडील ॲज अ मेडिकल प्रोफेशनल काम करत होते. The officer of the company were housed in individual bungalows inside the large campus. तर कंपनीचे जेही ऑफिसर्स होते म्हणजे अधिकारी वर्ग होते, जसे की आपल्या लेखकांचे वडीलसुद्धा एक अधिकारी होते, were housed in individual bungalows. हे सर्व या सर्व अधिकाऱ्यांची राहण्याची सोय इंडिव्हिज्युअल बंगलोज म्हणजे स्वतंत्र अशा बंगल्यांमध्ये करण्यात आली होती, इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि जे की एका लार्ज कॅम्पसमध्ये एका मोठ्या परिसरामध्ये सर्वच्या सर्व बंगले आहेत ते होते, आणि तिथे लेखकांचे वडीलसुद्धा राहत होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. तर लेखकांचं जे घर आहे ते कॅम्पसच्या एका कॉर्नरला होतं, एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि लेखकांचं जे गार्डन आहे त्याला लागूनच ऑफिसर्स क्लब होता, म्हणजे एक ऑफिसर क्लब असतो कंपनीच्या आवारामध्ये वगैरे, एक ऑफिसर्स क्लब असतो तो लेखक यांच्या घराच्या बाउंड्रीला लागूनच होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. तर लेखक यांच्या बंगल्याचा जो परिसर होता आणि कंपाऊंड होता वॉज व्हेरी लक्झरियस, खूपच आरामदायी, खूपच मनमोहक असा होता, ज्यामध्ये ग्रीन ग्रास म्हणजे बाहेर मस्त हिरवंगार गवत होतं, कलरफुल फ्लॉवर्स सुंदर रंगीबिरंगी फुलं होते, अँड अ होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. आणि त्यांच्या अंगणामध्ये सुंदर आणि उंच वाढलेले ट्रीज म्हणजे मोठे मोठे वृक्षसुद्धा होते. द सीझनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड and the magnificent trees constantly attract squirrel and many species of birds. तर लेखकांच्या घराच्या अंगणामध्ये एक किचन गार्डन होतं जिथं व्हेजिटेबल्स ग्रो होत होत्या, म्हणजे भाजीपालासुद्धा ग्रो होत होता. आणि शिवाय द मॅग्निफिशंट ट्रीज जे आकर्षक उंच झाडं होते त्यामुळे कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स, त्यामुळे खारुताई किंवा खूप वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे पक्षी यांचं कायम वास्तव्य त्यांच्या अंगणामध्ये असायचं. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड डेअर डेन इन एन अश्वत्था ट्री नियर बाय. आणि इवन एक झाड होतं अश्वत्था नावाचं, त्यावर काही लंगूर्सनी म्हणजे काही माकडांनी आपलं घर, आपला बसेरा, आपला डेरासुद्धा टाकलेला होता. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. तर अशा प्रकारे लेखक म्हणतात की हे सर्व जसं की बाहेरचं जे सुंदर वातावरण आहे ज्यामध्ये झाडं आहेत, पक्षी आहे, खारुताई आहे, माकडं आहेत, आणि ओव्हरऑल हे जे नेचर आहे हे सर्व लेखक म्हणतात की आमच्या जीवनाचं पार्ट अँड पार्सल झालं होतं, म्हणजे अविभाज्य घटकच झालं होतं. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असा निसर्ग लेखक जिथे राहत होते त्या परिसरामध्ये होता. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. तर पुढे लेखक सांगतात की अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. तर सॅटरडे आफ्टरनून म्हणजे शनिवारी दुपारी घडलेला एक स्मॉल इन्सिडंट, एक छोटासा, एक छोटीशी घटना, लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी, ज्यामुळे लेखकांवर एक प्रकारचा परिणाम झाला, एक प्रकारचा इफेक्ट घडून आला त्यांच्या जीवनावर. And unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. आणि त्यांच्यासमोर अनफोल्ड झालं, अनफोल्ड म्हणजे रिव्हील झालं, त्यांच्यासमोर एक वेगळंच उघड झालं. काय उघड झालं? अ होल न्यू डायमेन्शन ऑफ द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाने जे क्रिएशन्स केलेले आहेत, देवाच्या ज्या निर्मिती आहेत त्याचं एक वेगळंच डायमेन्शन, एक वेगळाच पैलू, एक
एक वेगळा संदर्भ त्यांच्या समोर त्या दिवशी उघड झाला. म्हणजे असं काहीतरी जीवनात त्यांच्या त्या दुपारी घडलं ज्यामुळे देवानी ज्या निर्मिती बनवल्या आहेत म्हणजे क्रिएशन्स आहेत, जसं प्राणी आहे, माणसं आहेत, निसर्ग आहे, यांचा एक वेगळाच पैलू, एक वेगळाच आयाम लेखकांसमोर त्या दिवशी उलगडल्या गेला. मग काय बघितलं त्यांनी ते आपण पुढे बघू. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड एन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एंग्रॉस्ड इन द व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन्स इन द फेस्टिव्ह सीझन. तर इथे तुम्ही बघू शकता या लेसनमध्ये जे सेंटेन्स आहेत ते खूप लांब लांब आहेत, मोठे मोठे सेंटेन्स या लेसनमध्ये दिलेले आहेत, आपल्याला याचे तुकडे करून करून समजून घ्यावं लागेल. तर जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, जसं की सगळेच चाइल्ड सगळ्याच मुलांना आवडते, द हॉलिडे प्रोव्हाइडेड अँड अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एंग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स. तर त्यांच्या पूजा वेकेशन्स चालू होत्या लेखकांच्या, म्हणजे पूजेच्या वेळेस त्यांना ज्या सुट्ट्या मिळतात त्या चालू होत्या. आणि जसं इतर मुलं त्या काळात करायची तसंच लेखकसुद्धा वेगळ्या वेगळ्या बुक्समध्ये व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स ज्या स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन, म्हणजे फेस्टिव्ह सीझनमध्ये सण समारंभाच्या काळात स्पेशली लहान मुलांसाठी जे बुक्स किंवा मॅगझिन्स निघतात त्यामध्ये लेखक एंग्रॉस झाले होते, म्हणजे तल्लीन होऊन गेले होते, म्हणजे अतिशय मन लावून ते आपले बुक्स त्या दुपारी वाचत बसले होते. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. तर दुपारी छानसं त्यांनी जेवण केलं आणि पोटभर जेवल्यावर त्यांचे वडील, आई म्हणजे त्यांचे पॅरेंट्स, अँड माय यंगर सिस्टर आणि त्यांची छोटी बहीण हे दुपारी थोडंसं नॅप घेण्यासाठी झोपून गेले. अँड अ सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि लेखक हे पुस्तक वाचत बसले, स्टोरी बुक वाचत बसले. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. बाहेरचं वातावरण अतिशय शांत होतं त्यामुळे एक ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे एक साहस कथा वाचायसाठी खूपच चांगली पार्श्वभूमी त्यांना लाभली होती. अ सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस पॅरोज, द हार्श कॉविंग ऑफ क्रो, द श्रील कॉल हाव एक. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ द हाऊस पॅरोज, द हार्श कॉइंग ऑफ अ क्रॉ अँड श्रील कॉल ऑफ काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड. तर अशा प्रकारे लेखक जेव्हा पुस्तक वाचत बसले होते तर ती जी शांतता होती दुपारची ती ओकेजनली ब्रोक होत होती, ब्रोक म्हणजे तुटत होती, बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, कारण त्यांच्या घरचे झोपलेले होते, त्यांचा घोरण्याचा आवाज त्यामुळे कुठे कुठे शांतता भंग पावत होती. द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस पॅरोज, मध्ये मध्ये फ्रिक्वेंटली ते हाऊस पॅरोज जे असतात म्हणजे घरातल्या ज्या छोट्या छोट्या घरा आजूबाजूला येणाऱ्या ज्या छोट्या छोट्या चिमण्या असतात त्यांची चिवचिव होती, त्याच्यामुळे थोडासा शांततेचा भंग होत होता. द हार्श क्रॉइंग ऑफ क्रो किंवा कावळ्यांच्या आवाजामुळे, कर्कश आवाजामुळे थोडासा शांतता भंग होत होती. द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड किंवा काईट नावाचा एक पक्षी, त्याच्या श्रील आवाजामुळे, त्याच्या अतिशय कर्कशाच्या आवाजामुळे सुद्धा शांतता भंग होत होती. तर अशा प्रकारे लेखक पुस्तक वाचत होते आणि इतक्या शांततेच्या पार्श्वभूमीवर पण असे थोडा थोडा बाहेरचा निसर्गातला आवाज त्यांची शांतता भंग करत होता. मिनिट स्टिक्ड बाय आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. तर अशा प्रकारे थोडा वेळ निघून गेला आणि लेखक जे आहेत ते डीपली ॲब्सॉर्ब म्हणजे बुकमध्ये पूर्णपणे सामावून गेले, पुस्तक वाचण्यामध्ये तल्लीन होऊन गेले. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. तर अचानकपणे लेखक म्हणतात की त्यांनी ऐकलं, ही हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. काही अंतरावर एक कुत्र्यांचा ग्रुप हा फारच जोरात, फार फ्युरियसली, खूपच गोंधळ करत अशा प्रकारे भुंकत होते. आय चूज टू इग्नोअर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. तर पुढे लेखक म्हणतात की त्यांनी चूज केलं टू इग्नोअर द कमोशन, तो जो गोंधळ होता, कमोशन म्हणजे गोंधळ, तो जो गोंधळ होता त्याकडे दुर्लक्ष करायचं त्यांनी ठरवलं. त्यांनी असा विचार केला की द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग, तर
त्या कुत्र्याच्या जो कुत्र्याचा जो झुंड होता, त्यांचा जो ग्रुप होता कुत्र्यांचा, त्यांनी बिचाऱ्या एखाद्या पिगला म्हणजे एखाद्या डुकराला पकडलं असेल. सो अशा प्रकारे विचार करून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. पण लवकरच ते जे कुत्र्यांचं भुंकणं होतं ते जास्त जोरात म्हणजे लाऊडर म्हणजे अचानकपणे खूप जोरात वाढलं अँड मोर अग्रेसिव्ह आणि खूप अग्रेसिव्हली ते भुंकू लागले कुत्रे. अँड अलार्म कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रॉज ॲडेड टू द कॅकेफोनी. आणि त्याच कॅकेफोनी कॅकेफोनी म्हणजे गडबड गोंधळ, त्या गोंधळामध्येच जे कावळे होते त्यांच्या आवाजाने त्यांच्या कर्कश ओरडण्याने अजूनच भर घातली. अशा प्रकारे रस्त्यावर कुत्र्यांचा आवाज एकदम वाढला भुंकण्याचा आणि कावळेसुद्धा ओरडू लागले. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लेखकांच्यांनी राहवलं गेलं नाही, त्यांच्यातली क्युरिओसिटी वाढली. लिव्हिंग द बुक असाईड आय रश टू द वरांडा टू सी वॉट वॉज गोईंग ऑन. त्यांनी बुक एका बाजूला ठेवली आणि धावत पळत ते वरांड्यामध्ये गेले बाहेर काय चालू आहे काय सुरू आहे हे बघण्यासाठी. आय ग्लॅन्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. ग्लॅन्स म्हणजे बघणे. जेव्हा त्यांनी बघितलं की क्लब हाऊसच्या रूफवर छतावर क्लब हाऊसच्या छतावर सॉ समथिंग हॉरिबल, त्यांना एक भयंकर दृश्य तिथं हॉरिबल दृश्य दिसलं. अ बिग मेल लंगूर अपेरंटली द लीडर ऑफ दिस ग्रुप वॉज होल्डिंग द बेबी लंगूर इन हिज हँड. तर एक अ बिग मेल लंगूर, एक मोठा मेल लंगूर म्हणजे एक मोठा माकड मेल, आणि तो त्या ग्रुपचा लीडर जाणवत होता, असं वाटत होतं की तो त्या लंगूरच्या ग्रुपचा लीडर असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक लंगूरचं पिल्लू एक माकडाचं पिल्लू होतं. अँड मर्सिलेसली बिटिंग इट ऑल ओवर अ डेफिनाइट इंटेंट टू किल. आणि तो एकदम कठोरपणे निष्ठुरपणे त्या छोट्याशा पिल्लाला सगळीकडे त्याच्या शरीरावर चावे घेत होता, चावत होता, आणि त्याला मारून टाकण्याच्या बहाण्यानेच तो तसं करत होता. म्हणजे त्याला त्या पिल्लाला मारूनच टाकायचं होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी लंगूर अँड अदर लेजर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वॉज स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय. आता त्या बेबी लंगूर म्हणजे त्या छोट्याशा पिल्लाची आई आणि त्याच्या क्लॅनचे त्याच्या ग्रुपचे इतर जे माकडं होते ते सर्व इकडे तिकडे पळून इकडे तिकडे स्कॅटर झाले होते, सैरावैरा पळून इकडे तिकडच्या छतावरून ते दृश्य बघत होते. वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि त्या बिचाऱ्या बाळाचं जे मरण आहे किंवा त्याला तो लंगूर ज्या प्रकारे मारत होता ते मुकट्याने ते बघत होते, कारण ते दुसरं काही करू शकत नव्हते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. तर इथे लेखक म्हणतात की त्यांना तो कस्टम ती रीत ती चालरीत जे ॲनिमल क्लॅन्समध्ये असते म्हणजे ॲनिमलच्या ग्रुपमध्ये जी चाल किंवा जी रीत असते ती त्यांना आता आठवली. कुठली? अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. जो डॉमिनंट मेल असतो म्हणजे जो पॉवरफुल जो सामर्थ्यशाली मेल असतो म्हणजे पुरुष असतो किंवा आपण म्हणू की नर असतो ग्रुपमधला, तो इतर कुठल्याच नर पिल्लाला किंवा दुसऱ्या एखाद्या नराला आपल्या ग्रुपमध्ये टिकू देत नाही, कारण जर तो दुसरा नर त्याच्या ग्रुपमध्ये आला तर याचं वर्चस्व कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो दुसऱ्याला आपल्या ग्रुपमध्ये टिकू देत नाही, त्यांना मारून टाकतो किंवा हागळून देतो ग्रुपमधून. विदाऊट लुझिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. तर लेखक म्हणतात की मी जराही वेळ न दवडता एका हातामध्ये एक स्टाउट स्टिक घेतली म्हणजे एक काडी घेतली अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट मराउंडिंग लंगूर. आणि त्या लंगूर जो होता त्याच्यावर पीस ऑफ स्टोन्स म्हणजे दगडं मारणं सुरू केले. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. आता जे लेखक ट्राय करत होते त्याच्यावर अटॅक करायचं त्याचा त्या लंगूरवर काहीही फरक पडला नाही, कारण त्यांना जाणवलंच नाही, तो त्याच्या त्या पिल्लाला मारण्याच्या ह्याच्यात एवढा गुंतून गेलेला होता की त्याला जाणवलंच नाही की कोणतरी आपल्याला दगड मारत आहे. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि दुसरीकडे कुत्रे त्यांनी आपल्या भुंकण्याचा आवाज अजूनच वाढवला. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओवर द वरांडा. आता द चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस, आताची जी बदललेली परिस्थिती होती, एकीकडे लेखक
त्याच्याकडे दगडाचा वर्षाव करत होते त्याच्यावर, आणि दुसरीकडे कुत्रेसुद्धा खूप जोरजोराने भुंकत होते. अँड सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि हे त्या मेल लंगूरला एक्सपेक्ट नव्हतं की कोणी आपल्यावर अशा प्रकारे अटॅक करेल. अँड अननोन फ्रॉम द अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूप ओवर द वरांडा. त्यामुळे त्या जो मेल लंगूर होता त्याला त्या बिचाऱ्या पिल्लाला तिथून सोडून देणं भाग पडलं, म्हणजे त्यांनी हातातून ते पिल्लू सोडून दिलं. जे त्या जे रूफ होतं ते स्लोपिंग रूफ म्हणजे उतरतं असं जे छत होतं त्याच्यावरून घसरत घसरत खाली येऊ लागलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. तर तो जो पिल्लू होता ते लिस्टलेस दिसतो म्हणजे मोशनलेस, हलत नव्हतं आणि असं वाटत होतं की ते मरून गेलं असावं. ॲज द बेबी स्टा ॲज द बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. आता जसं जसं ते पिल्लू त्या छतावरून खाली घसरत होतं तर खाली असलेले जे कुत्रे होते ते खूपच एक्साईट झाले, कारण त्यांना वाटलं की चला आपली जेवणाची सोय झाली. अशा प्रकारे ते फार एक्साईट झाले आणि खूप जोरजोराने ओरडूसुद्धा लागले. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओवर द एज ऑफ द टिल्ड रूफ. तर लेखकांनी एकीकडे ते जे कुत्रे होते त्यांना काडीने दूर ढकलायचा प्रयत्न केला, आणि दुसरीकडे तो जो पडणारा रूफवरून घसर घसर येणारा जो तो पिल्लू होतं त्याला कसं तरी त्याचं बाय टेल म्हणजे त्याची शेपटी धरून त्याला वरच्यावर पकडण्यात लेखकांना यश मिळालं. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस, इट वॉज इन डीड अ मेल बेबी. तो बिचारा ते जे पिल्लू होतं ते इनर्ट दिसत होतं म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस, हालचाल करत नव्हतं असं वाटत होतं की ते मेलेलं असावं. अँड इट वॉज इन डीड अ मेल बेबी, आणि ते एक मेल बेबी होतं म्हणजे एक नर पिल्लू होतं. तर अशाप्रकारे आत्तापर्यंत आपण कशाप्रकारे लेखकांनी त्या पिल्लाचं रेस्क्यू केलं, त्याला त्या नर लंगूरच्या तावडीतून कशाप्रकारे वाचवलं हे आत्तापर्यंत आपण बघितलं. याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.